आदिक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी बंडाची भिवडी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी 7 सप्टेंबर 2022 रोजी राज्यस्तरीय आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 231वी शासकीय जयंती आपण साजरी भव्य आणि दिव्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो आहे। या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना यांचे अध्यक्ष लोकनेते दौलत नाना उमाजी शितुळे यांच्या आदेशानुसार त्यांच्या आवाहनानुसार तमाम महाराष्ट्र राज्यातील रामोशी समाज बांधवांना त्याचबरोबर मित्रपरिवार असतील बारा बलुते असतील बीसी असतील ओबीसी असतील या सर्वांना एकत्र त्या ठिकाणी संघटित करून हा पुरंदरच्या भूमीमध्ये 231वी शासकीय राजांची जयंती साजरी करण्यासाठी आपण संपूर्ण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी आवाहन करतो आहे। खरोखरच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की 2 वर्षापूर्वी कोरोनाचं महासंकट त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये आलं। आपल्यामधील सुद्धा अनेक कार्यकर्ते जत साहेब असतील सुनील अण्णा असतील बबनराव खोमणे असतील खंडागळे सिरा असतील पोळसाहेब असतील अनेक संघटनेमधले नेते त्या ठिकाणी कोरोनाच्या महामारीमध्ये त्या ठिकाणी शहीद झाले। परंतु त्यांचं राजांचं उमाजी नायकांचं जे कार्य आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामधील रामोज समाजालाच नव्हे तर सर्व समाजाला त्या ठिकाणी ज्ञात आहे आणि म्हणून भिवडी या ठिकाणी आपण 1:12 वाजता आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारक या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम घेतो आहे आणि तदनंतर या ठिकाणी हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय भिवडी या हायस्कूलच्या भव्यदिव्य प्रांगणामध्ये हा आपण कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि दौलत नाना शितुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे 5 मंत्री 10 आमदार 5 खासदार या जयंती कार्यक्रमासाठी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या राज्यभरामधून रामोज समाजाची ताकद दाखवण्यासाठी या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक शासनाला रामोज समाजाची एकजूट आणि ताकद दाखवण्यासाठी आणि आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपला परिवार असेल आपले समाज बांधव असेल आपण जातीनिशी त्या ठिकाणी एक दिवस आपल्या राजासाठी न्यायासाठी आणि समाजाच्या संघटनेसाठी त्या ठिकाणी सर्वांनी वेळ द्यावा अशी कळकळीची विनंती आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक त्याचबरोबर जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचा मुख्य प्रवक्ता या नात्याने या ठिकाणी मी आवाहन करतो आणि या कार्यक्रमाची सर्वांनी आपण शोभा वाढवावी आपल्यामधील असणारे अटतट गट वादविवाद बाजूला सारून मोठ्या गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा। विशेषतः महिला वर्गांना सुद्धा आपण त्या ठिकाणी सहभागी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित करून घ्यावं। सर्वांना आपण चांगल्या पद्धतीचं सहकार्य करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे एक दिवस आपल्या राजासाठी न्यायासाठी आणि समाजासाठी एक वेळ दिला पाहिजे। जय हिंद जय मल्हार जय उमाजी।